हरिओम, माझं नाव नैनावीरा पालव, उपासना सेंटर महाराष्ट्र नगर भांडुप वेस्ट. तर दोन दोन तासाचं गौरकोष्ठ धोरण स्तोत्र ठेवलेलं होतं आम्ही. तर माझ्या घरी गौरकोष्ठ धोरण स्तोत्र ठेवलं गेलं होतं, पण माझ्याकडे बापूंचा फोटो पण नव्हता तेव्हा. तर श्रद्धा वीरा म्हणून आहेत, तर त्या बोलल्या माझ्याकडले बापूंचे फोटो मी तुमच्याकडे आणेल. तर आम्ही बोललो ठीक आहे. तर मग बापूंला निवेद काय अर्पण करायचं ही मला काही माहीत नव्हतं. त्याने फोटो वगैरे आणले आमच्या घरी, सोप्यावर मस्तपैकी ठेवले, हार वगैरे घातला, त्याने सजावट केली आणि मग सगळं नैवेद्य वगैरे अर्पण केला बापूंना. घोरकोष्ठ धोरण स्तोत्र सुरू झालं, त्यानंतर झालं घोरकोष्ठ धोरण स्तोत्र. आणि त्या दिवशी फोटो माझ्याच घरी होते बापूंचे, पण माझ्या मनात असं आलं अरे हे फोटो आपल्या घरी कायमचे असे असले तर किती बरं होईल ना, ते छान वाटतात ते, असं माझ्या मनामध्ये तेव्हा आलं. आणि मग दुसऱ्या दिवशी ते फोटो घ्यायला आले परत, त्यांना दुसऱ्या ठिकाणी करायचं होतं घोरकोष्ठ धोरण स्तोत्र. आणि दुसऱ्या दिवशी 4 वाजता दुपारी आले ते माझ्याकडे. आणि माझ्या मनात होतं बापूंला आता 4 वाजता कॉफी द्यायची, पण ते आले आणि मी बोलली जरा तुम्ही थांबा मी बापूंला कॉफी देते. बोले नाही नाही आम्हाला ना दुसरीकडे न्यायचे आहेत फोटो, तिथे तयारी करून आलं आणि तिथे सुरू करायचं घोरकोष्ठ धोरण स्तोत्र. तर मग त्यांच्याकडे पण वेळ नव्हता आणि मग त्यांनी ते फोटो शालमध्ये ठेवले आणि मग निघाले. पण मला एवढं हे झालं ना मनामध्ये, माझ्याकडून बापूंला कॉफी दिल्या गेली नाही आज, कॉफी दिल्या गेली नाही असं वाटलं मला. आणि मग ते निघाले तसं मी त्यांच्या बरोबर आहे, जसं आपल्या घरी कोण पाहुणे येतात आणि आपण सोडायला जातो ना, तसं मला असं झालं. मग आमच्या गल्लीच्या रस्त्यापर्यंत मी गेली त्यांना सोडायला. मग घरी आल्याच्या नंतर तरी पण तेच, माझ्याकडून कॉफी नाही दिला गेली बापूंना असं वाटायचं सारखं. आणि मग नंतर रात्री झोपल्याच्या नंतर 2 वाजता मला असं कोणीतरी हलवलं येऊन आणि मी उठले. उठल्याच्या नंतर बसले त्या सोप्यात आणि पूर्ण घरात कॉफीचा वास होता, पूर्ण घरात कॉफीचा वास. घराळ्यात बघितलं तर 2 वाजले होते, आई तर झोपलेली होती, गॅसकडे गेली, गॅस तर बंद होता. मग कॉफी कोणी केली? कॉफी तर केलीच नव्हती तेव्हा, रात्रीचे 2 वाजले होते. मग तसंच 5-10 मिनटं मी बसून राहिले, कॉफीचा वास तसाच होता 5-10 मिनटं घरामध्ये. नंतर मी झोपले. झोपल्याच्या नंतर मग ज्याने फोटो आणलेले होते त्यांना मी सांगितलं असं असं मला काल वाटलं आणि मग पूर्ण घरात कॉफीचा वास होता वगैरे. मग ते बोलले नाही तुझी इच्छा होती ना का बापूंला कॉफी द्यायची, ती बापूंला कॉफी तुझ्याकडून मिळाली. हरिओम श्रीराम अंबाज्ञ नाथ संवित नाथ संवित नाथ संवित.